बापानेच 15 वर्षाच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दुपारगुडे हे कुटुंब मूळचे सोलापूरचे राहणारे आहेत. फकीरा हा सेंटरिंगचे काम करतो, त्याची पत्नी धुणे भांड्याची कामे करते. आज सकाळी धुणे भांड्याची कामे करण्यासाठी त्याची पत्नी घराबाहेर गेली. घरात अक्षता व फकीरा हे होते. कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला, त्यावेळी फकीरा याने अक्षताच्या डोक्यात हातावर पायावर कुऱ्हाडीने वार करून तिला जखमी केले. तिचा आवाज ऐकून बाजूचे लोक धावत आले. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेत अक्षताला ससून रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. फकीरा याने मुलीची हत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलीस फकीरा याचा शोध घेत आहे. वाघोली येथून तो पुण्याकडे येत असल्याचे त्याच्या लोकेशनवरून पोलिसांच्या लक्षात आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.